नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, मी किशोर कारसकर, स्टुडंट हेल्पलाईन सेंटरमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण जे 2024 मध्ये BSc नर्सिंग काउन्सिलिंग प्रवेश प्रक्रिया असणार आहे, या काउन्सिलिंग प्रवेश प्रक्रियेसाठी शेड्यूल काय आहे, रजिस्ट्रेशन फॉर्म कसा भरायचा आहे, रजिस्ट्रेशन फॉर्मसाठी लागणारी फीस काय आहे, आणि सर्वात महत्वाचं कोणते कॅन्डिडेट्स या ठिकाणी इलिजिबल आहेत, आणि जे इलिजिबल असणार आहेत यांच्यासाठी ऍक्च्युअल इलिजिबिलिटी क्रायटेरिया काय असणार आहे याबद्दल आपण डिस्कस करणार आहोत. आणि सर्वात शेवटला या ठिकाणी 2024 मध्ये या काउन्सिलिंगमध्ये सर्वात मोठा जो बदल झाला आहे या बदलाबद्दल सुद्धा आपण या ठिकाणी डिटेल इन्फॉर्मेशन घेणार आहोत. तर यामध्ये जसं की तुम्हाला पहिल्या स्टेपमध्ये मी तुम्हाला इंट्रोडक्शन करून देईल की आपली जी ही काउन्सिलिंग प्रवेश प्रक्रिया असणार आहे, हे काउन्सिलिंग प्रवेश प्रक्रियेला सुरुवात होणार आहे आपल्याला 1 तारखेपासून, म्हणजे की 1 ऑगस्टपासून या ठिकाणी आपली सुरुवात होणार आहे. 1 ऑगस्टला 6 वाजता या ठिकाणी नोटिफिकेशन आलं आहे की आपली BSc नर्सिंगची प्रवेश प्रक्रिया सुरू होणार आहे, आणि याचं रजिस्ट्रेशन आपल्याला 1 तारखेपासून 10 तारखेपर्यंत आपल्याला करून घ्यायचं आहे. तसंच या ठिकाणी महत्वाचा अजून पार्ट आहे, हे रजिस्ट्रेशन करत असताना विद्यार्थ्यांना एक नाही अनेक प्रश्न आहेत. प्रश्नामध्ये काय की या रजिस्ट्रेशनसाठी लिस्ट ऑफ डॉक्युमेंट्स कोणते लागणार आहेत हे सुद्धा आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. तर त्या अनुषंगाने या व्हिडिओ माध्यमातून मी पूर्ण इन्फॉर्मेशन तुमच्याशी या ठिकाणी शेअर करणार आहे, जेणेकरून आपल्याला रजिस्ट्रेशन प्रोसेस असेल अथवा या ठिकाणी चॉईस फिलिंग असेल यामध्ये आपल्याला कुठलीच आणि कशाच प्रकारची अडचण येणार नाहीये. त्या अनुषंगानेच विद्यार्थ्यांना स्क्रीनवर जे आपले नंबर दिसत आहे, ज्याही विद्यार्थ्यांना BSc नर्सिंग या प्रोसेसची काउन्सिलिंग प्रोसेस जॉईन करायची आहे अशा विद्यार्थ्यांना या ठिकाणी प्रवेश जर या ठिकाणी आपल्याला काउन्सिलिंगचा घ्यायचा असेल तर आपण दिलेल्या मोबाईल नंबरवरती कॉल करून आमच्या इथं एनरोल करू शकतात. ठीक आहे, तर यामध्ये रजिस्ट्रेशन 1 ते 8 मध्ये करायचं आहे. या रजिस्ट्रेशन केलेल्या विद्यार्थ्यांना या पेमेंट करण्यासाठी 11 तारखेपर्यंत वेळ दिला आहे, आणि डॉक्युमेंट्स अपलोडिंगसाठी सुद्धा आपल्याला 11 तारखेपर्यंत या ठिकाणी वेळ महासीईटी सेलना दिला आहे. तर यामध्ये इलिजिबिलिटी क्रायटेरिया काय असणार आहे, बेसिकली BSc नर्सिंगचा इलिजिबिलिटी क्रायटेरिया बद्दल विद्यार्थी थोडं कन्फ्युजन मध्ये आहेत की हा क्रायटेरिया ऍक्च्युअली जशी मेडिकल प्रवेश प्रक्रिया आहे त्यामध्ये MBBS, BDS, BMS, BHMS किंवा BUMS या पद्धतीनेच इलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे का थोडा डिफरंट आहे. तर BSc नर्सिंगसाठी जो क्रायटेरिया आहे ऍक्च्युअल मेडिकल काउन्सिलिंग पेक्षा या ठिकाणी थोडासा डिफरंट क्रायटेरिया असणार आहे. यामध्ये सर्वात महत्वाचं आहे तर कॅन्डिडेट आहे, जो कॅन्डिडेट आहे तो कॅन्डिडेट हा मस्ट बी इंडियन नॅशनल, म्हणजे इंडियन नॅशनल असणं हा अनिवार्यच आहे. NRI असेल, OCI असेल, PIO असेल, तर याच्यासाठी रुल्स रेग्युलेशन वेगळे आहेत. ज्याही विद्यार्थ्यांना NRI कोट्याचं ऍडमिशन पाहिजे ते विद्यार्थी सुद्धा या ठिकाणी आपल्याला कॉन्टॅक्ट करू शकतात. दुसरी महत्वाची गोष्ट काय, विद्यार्थ्याकडं डोमिसियल सर्टिफिकेट असणं आवश्यक किंवा अनिवार्यच आहे. जर आपल्याकडं महाराष्ट्राचं डोमिसियल असेल तरच आपण BSc नर्सिंग मध्ये पार्टिसिपेट करू शकतो, जर आपल्याकडं डोमिसियल नसेल तर आपण या प्रोसेसमध्ये पार्टिसिपेटच करू शकत नाही अथवा इलिजिबल राहू शकत नाही. त्यानंतरचा नेक्स्ट आहे, द कॅन्डिडेट मस्ट बॉर्न ऑन बिफोर 31 डिसेंबर 2007, म्हणजे विद्यार्थी 2007 असणं गरजेचं आहे. तर 2008 असेल तर तो इलिजिबल नाहीये, हे सुद्धा खूप महत्वाचा पार्ट आहे. तर विद्यार्थ्याचा जन्म हा 31 डिसेंबर या ठिकाणी 2007 अगोदरचा असणं आवश्यक आहे. त्यानंतर या ठिकाणी कॅन्डिडेट मेडिकली फिट असावा, म्हणजे त्याला काही डिसेबिलिटी वगैरे नसावे, जरी असेल तरी या ठिकाणी त्याचं अप टू 40% असावं, यापेक्षा जास्त डिसेबल असेल तर या प्रोसेसमध्ये इलिजिबल नसणार आहे, कारण या ठिकाणी आपल्याला मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट सुद्धा या ठिकाणी द्यायचं आहे. नेक्स्ट क्रायटेरिया, MST नर्सिंगची जी CET आहे, लक्षात घ्या बऱ्याच विद्यार्थ्याला हे नर्सिंगची एक्झामिनेशन लास्ट 3 इयर्स पासून वेगळी होत आहे, तर हे एक्झामिनेशन सुद्धा विद्यार्थ्याच्या लक्षात नाही किंवा विद्यार्थी असं या ठिकाणी कन्सिडर करत आहेत. नीट एक्झाम दिली म्हणजे आपण बऱ्यापैकी जे मेडिकल आणि मेडिकल रिलेटेड जे कोर्सेस आहेत त्याच्यामध्ये आपण पार्टिसिपेट करू शकतो. पण महाराष्ट्र शासनाने गेल्या 3 वर्षापासून जे पर्टिक्युलर BSc नर्सिंग हा जो कोर्स आहे या कोर्ससाठी सेपरेट एंट्रन्स एक्झाम घेत आहेत, आणि या एंट्रन्स एक्झाम अकॉर्डिंग पुढची काउन्सिलिंग सुद्धा घेत आहेत, आणि आपल्या मेरिट लिस्टमध्ये सुद्धा या BSc नर्सिंग एक्झामिनेशनच्याच या ठिकाणी मार्क्स कन्सिडर केले जात असतात. त्यामुळे खूप इम्पॉर्टंट आहे, बऱ्याच विद्यार्थ्यांना या इन्फॉर्मेशन नसल्यामुळं या विद्यार्थ्याचे नर्सिंगचे फॉर्म सुद्धा या ठिकाणी निघून गेलेले लक्षात राहत नाहीयेत. नेक्स्ट आहे, 10वी महाराष्ट्रातच झाली पाहिजे आणि 12वी सुद्धा महाराष्ट्रातच झाली पाहिजे. इनकेस 10वी आणि 12वी एकही जर आपली बाहेर राज्यात झाली असेल तर आपल्याला या प्रोसेसमध्ये फक्त आणि फक्त
येणार आहे, कोट्यातनं ऍडमिशन घेता येणार आहे, किंवा मॅनेजमेंट कोट्यातनं ऍडमिशन घेता येणार आहे, अदर दॅन आपल्याला कोट्यातनं ऍडमिशन घेता येणार नाहीये. नंतर या ठिकाणी जे काही तुमचं महत्वाचं आहे, सगळ्यात महत्वाचं या ठिकाणी, जे विद्यार्थी कन्फ्युजन मध्ये आहेत की आपल्याला जो इलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे तो इलिजिबिलिटी क्रायटेरिया फिजिक्स केमिस्ट्री आणि बायोलॉजी, लक्षात घ्या फिजिक्स केमिस्ट्री आणि बायोलॉजी या तीन सब्जेक्ट मध्ये एकंदरीत आपल्याला 45% च्या पुढे मार्क्स पाहिजे जर आपली कॅटेगरी ओपन ईडब्ल्यूएस या प्रवर्गातनं असेल तर. लक्षात घ्या, जर आपली कॅटेगरी ओपन आणि ईडब्ल्यूएस या प्रवर्गातनं आहे तर आपल्याला बोर्ड मध्ये 45% पुढे फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी मध्ये असेल तरच आपण या प्रोसेस मध्ये इलिजिबल आहोत, अन्यथा आपण इलिजिबल नाही. तसेच जे विद्यार्थी कॅटेगरी प्रवर्गातनं, याच्यामध्ये एस सी आहे, एस टी आहे, NT1, NT2, NT3, VJDT या प्रवर्गातले जेही विद्यार्थी आहेत अशा विद्यार्थ्यांना या ठिकाणी जी कॅटेगरी आहे हे कॅटेगरी आपल्याला कॅटेगरीसाठी या ठिकाणी 40% या ठिकाणी पर्सेंटाइल लागणार आहे. हे बेसिक इलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे आणि हा जो क्रायटेरिया विद्यार्थी फुलफिल करतील तेच विद्यार्थी पुढील काउन्सिलिंग प्रवेश प्रक्रियेमध्ये इलिजिबल राहणार आहेत. मग आता हे सर्व झाल्यानंतर हे इलिजिबल विद्यार्थ्यांना फॉर्म कुठे भरायचा आहे, सर्वात महत्वाचा प्रश्न आहे की आता आम्ही इलिजिबल आहोत, आम्हाला काउन्सिलिंग पण जॉईन करायचे आहे, एंट्रन्स एक्झाम पण दिली आहे, मग आता आम्ही फॉर्म कुठं आणि कशा पद्धतीने भरायचा आहे. लक्षात घ्या, ऑनलाईन ऍप्लिकेशन फॉर्म जे आपल्याला www.mahaseet.org. या वेबसाईटवरती आपल्याला हा फॉर्म फिलअप करून घ्यायचा आहे. फॉर्म फिलअप करण्यासाठी विद्यार्थी ओपन असो या कॅटेगरी असो सर्व विद्यार्थ्यांना या ठिकाणी 1000 रुपये फीस या ठिकाणी चार्ज केली जाणार आहे. आणि हे जे 1000 रुपये फीस आहे हे 1000 रुपये फीस हे नॉन रिफंडेबल फीस आहे. लक्षात घ्या, जे आपली 1000 फीस आहे हे 1000 फीस आपली नॉन रिफंडेबल फीस असणार आहे, याची आपण काळजी घ्यायची आहे कारण ही गव्हर्नमेंटची फीस आहे. ठीक आहे, यानंतर फीस नंतर या प्रोसेस साठी या ठिकाणी लागणारे कोणकोणते डॉक्युमेंट्स आहेत, आता डॉक्युमेंट्स मध्ये जर सांगायचं म्हटलं, जे विद्यार्थी जनरल कॅटेगरी वर्गात नाहीत किंवा स्पेशल रिझर्वेशन घेणार आहेत किंवा कॉन्स्टिट्युशनल रिझर्वेशन घेणार आहेत या सर्व विद्यार्थ्यांसाठी या फर्स्ट पेजवरचे ऑल डॉक्युमेंट्स आपल्याला कंपल्सरी लागणारच आहेत. या डॉक्युमेंट्स मध्ये लक्षात घ्या, ऑनलाईन डाउनलोडेड ऍप्लिकेशन फॉर्म म्हणजे काय, ज्यावेळेस आपण हा फॉर्म कम्प्लीट करू जे प्रिंट निघेल तोही आपण या ठिकाणी आपल्याकडे सेव्ह असणं गरजेचं आहे, सोबतच नीटचा ऍप्लिकेशन फॉर्म सुद्धा असणं गरजेचं आहे, कॉपी ऑफ ऍडमिट कार्ड. लक्षात घ्या, ऑनलाईन डाउनलोड ऍप्लिकेशन फॉर्म, यामध्ये मी नीट बोललो, या ठिकाणी आपला सीईटीचा ऍप्लिकेशन फॉर्म आपल्याला लागणार आहे, असेल ठीक आहे, नसेल तर काही अडचण नाहीये. नंतर कॉपी ऑफ डाउनलोड ऍडमिट कार्ड म्हणजे तुमचं जे सीईटीचं ऍडमिट कार्ड आहे ते सीईटीचं ऍडमिट कार्ड लागणार आहे. यानंतर एनी गव्हर्नमेंट आयडेंटिटी प्रूफ, कुठलीही या ठिकाणी आयडेंटिटी प्रूफ चालेल, यामध्ये आपल्याला आधार कार्ड आहे, ड्रायव्हिंग लायसन्स आहे, पॅन कार्ड आहे आणि पासपोर्ट आहे, यापैकी कोणताही एक डॉक्युमेंट्स, लक्षात घ्या यापैकी कोणताही एक लागणार आहे, सर्वच नाही, यापैकी कोणताही एक आपण देऊ शकतो. त्यानंतर कॉपी ऑफ डाउनलोड MST नर्सिंग, जे आपले सीईटीचा रिझल्ट आहे हा आपल्याला MST CET नर्सिंगच्या एंट्रन्स एक्झामिनेशनचा आपल्याला रिझल्ट लागणार आहे. मग तो डॉक्युमेंट्स आता विद्यार्थ्यांनी जर हा ओरिजिनल कुठून आणायचा, तर याची आपली ऑनलाईन प्रत चालू शकते, कारण जे गोष्टी ऑनलाईन माध्यमातून मिळत आहेत याच्या ऑनलाईन प्रत चालतील, पण जे गोष्टी आपल्याला आपल्या इन्स्टिट्यूटमधून मिळणार आहे त्याच्या पूर्ण ओरिजिनल आणि हार्ड कॉपीज आपल्याला आवश्यक असणार आहे. यामध्ये आपल्याला पाहू शकतात की रिझल्टच्या नंतर आपल्याला नॅशनॅलिटी सर्टिफिकेट लागणार आहे. नॅशनॅलिटी सर्टिफिकेट लक्षात घ्यायचं विद्यार्थ्यांना, काही जिल्ह्यामध्ये नॅशनॅलिटी सर्टिफिकेट वेगळं काढलं जातं, डोमिसाईल वेगळं काढलं जातं आणि एज हा सर्टिफिकेट वेगळं काढलं जातं, किंवा तिन्ही नॅशनॅलिटी, डोमिसाईल आणि एज असे तिन्ही जरी एकत्र असेल तरी या ठिकाणी काही अडचण असणार नाही. तर त्यामुळं विद्यार्थ्यांनी हे नॅशनॅलिटी सर्टिफिकेट सुद्धा काढणं गरजेचं असणार आहे. त्यानंतर तुम्हाला यानंतर 10वीची मार्कशीट लागणार आहे आणि 10वीच्या मार्कशीट नंतर 10वीची सनद सुद्धा लागणार आहे. खूप महत्वाचा पॉइंट आहे, 10वीची मार्कशीट आणि 10वीची सनद, त्यानंतर 12वीची मार्कशीट आणि 12वीची सनद या दोन गोष्टी लागणार आहेत. हे सर्व गोष्टी आपल्याला सर्व विद्यार्थ्यांना या ठिकाणी लागणार आहेत. नंतर यानंतर जे विद्यार्थी रिझर्वेशन किंवा या ठिकाणी कॅटेगरी प्रवर्गात नाहीत, त्याच्यामध्ये SC, ST, NT1, NT2, NT3, VJDT या प्रवर्गात नाहीत, अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी या ठिकाणी कास्ट सर्टिफिकेट आणि कास्ट व्हॅलिडिटी, कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी हे फक्त आणि फक्त या ठिकाणी SC ST ला लागत होतं, पण जो या ठिकाणी सुप्रीम कोर्टचा रिझल्ट आलाय
यानंतर याही विद्यार्थ्यांना नॉन क्रिमिनल लागणार आहे. तर आपले जे काही नियर बाय तहसील कार्यालय आहे त्या ठिकाणी आपण एसटी आणि एसटी साठी नॉन क्रिमिनल उपलब्ध होत असेल तर आपण काढायचं आहे किंवा काढायची प्रोसेस या ठिकाणी चालू ठेवायची आहे. नवीन जी आर आहे त्यामुळे या जी आरचा इम्पॅक्ट या प्रोसेसमध्ये डेफिनेटली होणार आहे आणि या ठिकाणी एससी आणि एसटी प्रवर्त वर्गातल्या विद्यार्थ्या सुद्धा या ठिकाणी नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट लागणार आहे. तर त्यामुळं जे विद्यार्थी एससी एसटी आहेत यांना सुद्धा नॉन क्रिमिनल लागेल. आपापल्या नियर बाय तहसीलमध्ये याची इन्क्वायरी करणं गरजेचं आहे. आणि जे विद्यार्थी NT1 NT2 NT3 VJDT OBC या प्रवर्गात नाहीत अशा विद्यार्थ्यांना कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी, नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट हे तीन सर्टिफिकेट आपल्याला अत्यंत आवश्यक असणार आहे. यानंतर आपल्याला जे विद्यार्थी या ठिकाणी स्पेशल रिझर्वेशन, आता स्पेशल रिझर्वेशन म्हणजे विद्यार्थी म्हणतात की यांना काय वेगळी VIP ट्रीटमेंट आहे, तर असे काहीच नाही. स्पेशल रिझर्वेशन इन द सेन्स ज्या विद्यार्थ्याचे पालक आर्मी, नेव्ही, एअरफोर्स या डिफेन्स कॅटेगरीमधनं या ठिकाणी येतात अशा विद्यार्थ्यांना या ठिकाणी 5% एक्स्ट्रा रिझर्वेशन मिळत असतं. त्यानंतर जे विद्यार्थी पर्सनल डिसेबल म्हणजे अपंग आहेत याही विद्यार्थ्यांना 5% रिझर्वेशन या ठिकाणी उपलब्ध असतं. आणि लास्ट रिझर्वेशन आहे ऑर्फॅन, जे विद्यार्थी अनाथ आहेत अशा विद्यार्थ्याला या ठिकाणी स्पेशल रिझर्वेशन या ठिकाणी मिळत असतं. पण या सर्व रिझर्वेशन प्रूव्ह करण्यासाठी आपल्याकडं याचे ओरिजिनल डॉक्युमेंट्सच लागत असतात आणि या असतील तरच आपल्याला या रिझर्वेशनमधून क्लेम केलं जातं. अन्यथा आपल्याला सीट जरी रिझर्वेशन अंतर्गत मिळाली तरी आपली अलॉटमेंट झाल्यानंतर ज्या व्हेरिफिकेशन त्या असे सीट आपली कॅन्सल होत असते. तर त्यामुळं विद्यार्थ्यांनी पालकांनी आपलं जेही रिझर्वेशन आहे याची खात्री करून त्या रिझर्वेशन अंतर्गत कास्ट फिलअप करून त्या अंतर्गतच आपले डॉक्युमेंट्स या ठिकाणी सबमिट करणं आवश्यक असणार आहे. बऱ्याच वेळेस विद्यार्थ्याच्या व्हॅलिडिटीवरती कास्ट वेगळी असती, कास्ट सर्टिफिकेटवर वेगळी असते, तर अशा चुका आपण करू नका. कारण विद्यार्थीची चूक नाही, एका जिल्ह्यात एक काढतात दुसऱ्या जिल्ह्यात दुसरं काढतात, त्यामुळे ह्या चुका होत असतात. ठीक आहे, तर या पूर्ण जे काही मी तुम्हाला आतापर्यंत डॉक्युमेंट सांगितले या डॉक्युमेंट्स अंतर्गत सध्या महाराष्ट्रामध्ये, कारण हा पॉईंट बऱ्याच विद्यार्थ्यांना अगोदर क्लिअर होता, पण अगोदर महाराष्ट्रामध्ये जे रिझर्वेशन होतं हे रिझर्वेशन होतं 50%. पण सध्याच्या परिस्थितीला महाराष्ट्राचं जे रिझर्वेशनचा रेशो आहे हा आहे 60%. खूप महत्वाचं आहे, अगोदर होतं 50%, आता आहे 60%. यामध्ये एससी कॅटेगरीसाठी 13% रिझर्वेशन आहे, एसटीसाठी 7% आहे, बीजे कॅटेगरीसाठी 3%, NT1 साठी 2.5, NT2 साठी 3.5, NT3 साठी 2.0, अँड जे काही विद्यार्थी OBC आहेत किंवा SBC मध्ये आहेत अशा विद्यार्थ्यांना टोटल 19%, आणि पर्टिक्युलर जे विद्यार्थी SEBC म्हणजे मराठा कास्ट या प्रवर्गात नाहीत या विद्यार्थ्यासाठी 10% रिझर्वेशन आहे. तर असं एकंदरीत टोटल 60% रिझर्वेशन आपल्याला मिळत असतं. यातच आपल्याला EWS सुद्धा वेगळं 10% रिझर्वेशन या ठिकाणी उपलब्ध आहे. ठीक आहे, तर यानंतर आपल्याला ऑनलाईन या ठिकाणी प्रेफरन्स फिलिंग प्रोसेस, सिलेक्शन अँड प्रोसेस यामध्ये आता विद्यार्थ्यांना लक्षात घ्यायचं आहे. सर्वात महत्वाचा पॉईंट या ठिकाणी हा आहे की लास्ट इयर पर्यंत आपल्याला जे आपलं BSc नर्सिंग मध्ये जे चॉईस फिलिंग करायची होती ते BSc नर्सिंगची चॉईस फिलिंग फक्त 1 time होती, म्हणजे इच राऊंडला आपल्याला चॉईस फिलिंग नव्हती. पण या वर्षीपासून जसं मेडिकलमध्ये प्रत्येक राऊंडला चॉईस फिलिंग आहे, तसंच BSc नर्सिंग मध्ये सुद्धा आपल्याला प्रत्येक राऊंडला चॉईस फिलिंग करायची आहे. तर त्यामुळं हा या ठिकाणी नवीन बदल आहे, हे सुद्धा खूप महत्वाचं आहे. कारण बऱ्याच विद्यार्थ्यांना अगोदर एक प्रोसेस होती की पहिल्यांदाच फॉर्म भरायचा आणि शेवटपर्यंत फॉर्म हा आपला तोच राहणार आहे, पण सध्या या ठिकाणी प्रत्येक राऊंडला या ठिकाणी फॉर्म फिलअप करणं अनिवार्य असणार आहे, तो पण इंडिव्हिज्युअल आणि फ्रेश फॉर्म. प्रत्येक फॉर्मला तुम्हाला पहिल्या राऊंडचा फ्रेश फॉर्म भरायचा आहे, दुसऱ्या राऊंडचा फ्रेश फॉर्म भरायचा आहे. दोन तुमचे ऑनलाईन राऊंड होतील, ऑनलाईन राऊंड झाल्यानंतर इनकेस काही सीट वॅकन्सी येईल तर त्या सीट वॅकन्सीसाठी गव्हर्नमेंट त्या रिलेटेड एक नवीन GR काढेल अथवा त्या प्रोसेस संबंधित एक इन्स्ट्रक्शन देईल, त्या इन्स्ट्रक्शनला आपल्याला फॉलो करावं लागणार आहे. ठीक आहे, तर यामध्ये फॉर्म बद्दल तुम्हाला माहिती दिली आणि लक्षात घ्यायचंय यामध्ये जसं आपल्याला मेडिकल प्रोसेसमध्ये बेटरमेंट हा ऑप्शन या ठिकाणी उपलब्ध करून दिला, तसाच या प्रोसेससाठी हा ऑप्शन बेटरमेंट आहे यावर्षी उपलब्ध करून दिलेला आहे. हे खूप महत्वाचे पॉइंट आहेत की विद्यार्थ्याला काउन्सिलिंगमध्ये खूप ह्या गोष्टी इम्पॉर्टंट असतात आणि विद्यार्थी
इन्फॉर्मेशन ब्राउचर न वाचताच कुठल्याही प्रोसेसमध्ये पार्टिसिपेट करत असतात, तर अशा चुका आपल्याकडून होऊ नये यासाठी आम्ही इन डिटेल इन्फॉर्मेशन तुम्हाला प्रोव्हाइड करतो. आणि अशीच इन्फॉर्मेशन तुम्हाला चॉईस फिलिंगच्या वेळेस सुद्धा महत्त्वपूर्वक होते, की जेणेकरून बऱ्याच विद्यार्थ्यांना लो मार्क्स असताना सुद्धा या ठिकाणी चांगल्या काउन्सिलिंग माध्यमातून आपल्याला या बेनिफिट मिळत असतात किंवा आम्ही या ठिकाणी आपल्याला करून देत असतो, आपण या ठिकाणी ग्राह्य धरू शकतात. तर हे तर सर्व आम्हाला रजिस्ट्रेशन झालं, इलिजिबिलिटी झालं, डॉक्युमेंट्स बद्दल झालं, फीज बद्दल झालं. मग आता एक्झॅक्टली आम्ही जी ही प्रोसेस करत आहेत या प्रोसेससाठी एकंदरीत महाराष्ट्रामध्ये किती कॉलेजेस आहेत आणि या कॉलेजेसमध्ये पाहिलं असता गव्हर्नमेंटचे किती आहेत, प्रायव्हेटचे किती आहेत, या ठिकाणी सेपरेट फक्त लेडीज किंवा या ठिकाणी गर्ल्स कॅन्डिडेटसाठी किती कॉलेजेस आहेत याबद्दल सुद्धा आपण सेपरेट इन्फॉर्मेशन घेणार आहोत, की जेणेकरून विद्यार्थ्यांना या प्रोसेसची टोटल क्लॅरिटी यायलाच पाहिजे. आता यामध्ये पाहिला असता बीएससी नर्सिंग मध्ये गव्हर्नमेंट कॉलेजचा जर आपण विचार केला असता, तर या गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये पाहिला असता आपल्याला टोटल 6 गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत. यामध्ये मुंबईमध्ये 1 आहे, दुसरं पुण्यामध्ये आहे, तिसरं नागपूरला आहे, चौथं औरंगाबादला, 5 नंबरला नांदेड आणि 6 नंबरला लातूर. या महाराष्ट्रातल्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये फक्त आणि फक्त 6 जिल्ह्यामध्ये गव्हर्नमेंट कॉलेज बीएससी नर्सिंगची उपलब्ध आहेत. आणि या 6 कॉलेजचा जर आपण इंटेकचा विचार केला तर एकंदरीत 300 जागा आपल्याला या ठिकाणी उपलब्ध आहेत. खूप महत्वाचं आहे, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बीएससी नर्सिंगसाठी फक्त 6 गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत आणि या 6 गव्हर्नमेंट कॉलेजेसमध्ये आपल्याला एकंदरीत 300 सीट या ठिकाणी उपलब्ध आहेत. मग आता 300 जागेवर तर जवळपास 98 पुढचेच मुलं लागतील, मग बाकी उर्वरित मुलांनी या ठिकाणी काय करायचं लक्षात घ्या. त्यांच्यासाठी या विद्यार्थ्यासाठी जर आपण पाहिलं असता टोटल बीएससी नर्सिंग कॉलेजचा जर आपण विचार केला, त्यात प्रायव्हेट कॉलेजचा विचार केला असता, तर महाराष्ट्रामध्ये एकंदरीत प्रायव्हेट कॉलेजची संख्या ही 197 एवढी या ठिकाणी सध्याच्या स्थितीला उपलब्ध आहे. म्हणजे 197 म्हणजे खूप लार्ज क्वांटिटीमध्ये या ठिकाणी कॉलेजची संख्या उपलब्ध आहे. आणि यातच जर आपण पाहिला असता जो सेक्शनल इंटेक असेल या 197 कॉलेजेसचा, हा जो इंटेक आहे हा जवळपास 9,550 एवढ्या जागा फक्त आणि फक्त बीएससी नर्सिंग कोर्सला या ठिकाणी उपलब्ध आहे. खूप महत्वाचं आहे, कारण ज्याही वेळेस आपण चॉईस फिलिंग करत असतो, चॉईस फिलिंग करत असताना आपण फक्त आपल्या नियर बाय कॉलेजचा विचार करत असतो, पण आम्ही जे चॉईस फिलिंग विद्यार्थ्यांना करून देतो हे महाराष्ट्रातील टॉप कॉलेजमध्ये प्लस ज्या कॉलेजला हॉस्पिटल कनेक्टिव्हिटी आहे अशाच कॉलेजमध्ये आम्ही या ठिकाणी विद्यार्थ्यांना मॅक्झिमम या ठिकाणी प्रायोरिटी द्यायचा प्रयत्न करतो, की जेणेकरून आपल्याला इन फ्युचर जे काही जॉब वॅकन्सी असतील या जॉब अपॉर्च्युनिटी असतील त्यासाठी आपली जी क्लिनिकल प्रॅक्टिस असेल हे खूप चांगल्या प्रकारे पाहायला पाहिजे. त्या अनुषंगाने या सर्व गोष्टी आम्ही तुम्हाला पुरवत असतो. ठीक आहे, तर यामध्ये जवळपास प्रायव्हेट कॉलेजमध्ये 197 संख्या आहे आणि या सर्व 197 कॉलेजमध्ये जवळपास 9,550 एवढ्या जागा आपल्याला उपलब्ध आहेत. आणि यामध्ये पर्टिक्युलर महिला प्रवर्गासाठी या ठिकाणी 10 कॉलेज महाराष्ट्रामध्ये उपलब्ध आहेत. म्हणजे या ठिकाणी फक्त आणि फक्त मुलींच्या सीट या ठिकाणी फिलअप केल्या जात असतात. तर असे महाराष्ट्रामध्ये टोटल 10 कॉलेजेस आहेत आणि या 10 कॉलेजेसची एकंदरीत जर आपण संख्या पाहिली असता हे एकंदरीत संख्या 470 एवढी आपल्याला या ठिकाणी दिसून येईल. म्हणजे 470 या 10 कॉलेजेसमध्ये आपल्याला सीट अवेलेबल असणार आहे. ठीक आहे, तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला क्लिअरली आणि पूर्ण इन्फो बीएससी नर्सिंग बद्दल दिली आहे. ज्याही विद्यार्थ्यांना या व्हिडिओ संबंधित काही डाऊट्स असतील, काही क्वेश्चन असेल, तर आपण कमेंट्समध्ये विचारा. ॲज सून ॲज पॉसिबल मी याचे आन्सर द्यायचा प्रयत्न करणार आहे. आणि सर्वात महत्वाची गोष्ट आहे की जशी प्रवेश प्रक्रिया सुरुवातीपासून मी तुम्हाला हा इन्फॉर्मेशन देत आहे, हे प्रवेश प्रक्रिया संपेपर्यंत अशीच इन्फॉर्मेशन आपल्या चॅनलवरती उपलब्ध राहणार आहे, की जेणेकरून विद्यार्थ्यांना जे काउन्सिलिंगसाठी आहेत त्यांनाही फायदा होईल, पण जे काउन्सिलिंगसाठी नाही आहेत अशा विद्यार्थ्यांना जवळपास 70% तरी आपल्या चॅनलचा फायदा होणारच आहे. ठीक आहे, थँक्यू फॉर वॉचिंग.